लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, साई सिटी पार्क, जुना एळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क प्रमोद पुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। बेळगावात स्नूकर अकॅडमी खेळाडूंना ठरते वरदान। सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे। भारतात बिलियर्ड्स गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात। प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली, यानंतर हा खेळ इंग्लंड व भारतात खेळला जाऊ लागला। हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असा आहे, त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही। बेळगावी जिल्ह्यातील प्रकाश शिंदे यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे। खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी बेळगाव शहरात स्नूकर अकॅडमीतर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली। दर महिन्याला शहरात स्नूकर स्पर्धेचं आयोजन करण्यात येते। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते। कर्नाटक राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात। 26 ते 28 जानेवारी रोजी बेळगावी स्नूकर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत श्रेयस कदम विजेता तर गुरु वाजंत्री हा उपविजेता ठरला। या स्पर्धेत टॉप 8 मध्ये श्रेयस कदम, गुरु वाजंत्री, प्रयागराज बजाज, चेतन धोत्रे, प्रकाश शिंदे, संतोष वाडेकर, अमजद खानजादे, वसी घिवाले या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी या अकॅडमीचे सदस्य प्रकाश शिंदे, संतोष वाडेकर यांना मृत्युंजय तेरदार, विवेक रेवणकर, नकुल हौस चौगुले, हरीश यल्लाळ, विलास बंडणी, संदेश पाटील, सुमिंदर आश्रित, रोहन हवल, प्रथमेश सव्वाशिरी, पवन सावंत, साईराज काशिद आणि जयश्री काशिद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। बेळगावी येथील प्रकाश शिंदे यांनी बेळगावी स्नूकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली आहे। याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे।